गेले काही महिन्यापासून भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात भाजपच्या पक्षामधील काही अतिशय सिनियर लीडर्स वेगवेगळ्या प्रकारची स्टेटमेंट करताना आपल्याला पाहायला मिळतात. ती स्टेटमेंट राज्यघटनेच्या संदर्भामध्ये म्हणजे विवेक ओबेरॉय नावाचा एक इसम आहे की जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीचा अध्यक्ष आहे आणि त्याने गेल्या 15 ऑगस्टच्या निमित्ताने एका अर्थविषयक दैनिकामध्ये एक लेख लिहिला आणि त्या लेखाचा विषय होता बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित हे राज्यघटना हा 1935चा जो कायदा आहे त्याचा तो कॉलोनियल लिगसी म्हणजे तो एक 1935चा वारसा सांगते आणि म्हणून ही राज्यघटना खरं म्हणजे इतका कालखंड दूरवर्ती असायलाच नाही. तिचं आयुष्य फक्त 17 वर्षच असलं पाहिजे आणि ते असं पुढे जाऊन म्हणतात की कमीत कमी 2047 साली या राज्यघटनेला 100 वर्ष होतील तर या 100 वर्षात ही राज्यघटना बदललीच पाहिजे अशा प्रकारचा एक खासून अशा प्रकारचं ते स्टेटमेंट करतात. त्याच्यानंतर काही काळामध्येच अगदी ऑक्टोबरमध्ये अर्धसेन गुप्ता नावाचे एक ग्रस्त आहेत आणि त्यांनी ते बँगलोरच्या वेदी सेंटर फॉर लीगल पॉलिसी नावाच्या संस्थेचे प्रमुख आहेत आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलंय कॉलोनियल कॉन्स्टिट्यूशन. त्याचा विषय देखील सेम आहे की भारताची राज्यघटना ही ब्रिटिशांच्या 1935च्या कायद्याच्या आधारावरती लिहिली गेलेली आहे म्हणजे तोच कायदा आहे. आणि अशा प्रकारे या दोघांच्या स्टेटमेंटमध्ये जे साम्य आहे ते असं आहे की ही राज्यघटना म्हणजे काय बाबासाहेब आंबेडकरांनी काय फार मोठं योगदान केलेलं नाही आणि त्या 1935चा कायदा घेतला उचलला आणि तो भारतीय राज्यघटना म्हणून ते आपण त्याचा आपल्या देशाने त्याचा स्वीकार केला आणि त्याच्याप्रमाणे आपण चाललेलो आहोत आणि या प्रोसेसमध्ये आता ती बदलली पाहिजे त्याच्यामध्ये काही नाविन्यपूर्ण काही नाही अशा प्रकारचं ते स्टेटमेंट आहे. परंतु त्याचा मी खूप गंभीरपणे विचार करत असतानाच अगदी काल परवा लोकसत्तेमध्ये फार मोठं स्टेटमेंट कर्नाटकचे एक खासदार की 6 वेळा निवडून आलेत कर्नाटकमधून आणि त्यांनी कारवारमध्ये एक भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये आता आम्हाला तुम्ही 400 च्या वर दिले पाहिजे तर कर्नाटकमधून 20 तरी खासदार दिले पाहिजे अशा प्रकारचं आवाहन करताना ते असं म्हणतात की आम्हाला घटना दुरुस्तीसाठी आता बहुमत द्या. म्हणजे आपल्याला पाहायला मिळतंय की पहिले अर्धसेन गुप्ता त्याच्या अगोदरचे विवेक ओबेरॉय त्याच्यानंतर हे अनंत कुमार हेगडे या तिघांच्या विचारामध्ये एकच साखळी आहे आणि तो त्याचा तो विचार आहे की राज्यघटना बदलली पाहिजे. आता हेगडे जरी म्हणत असेल की आम्हाला राज्यघटना दुरुस्तीसाठी बहुमत द्या असं म्हणत असले तर दुरुस्ती म्हणजे बदल असंच आपण समजून घेतलं पाहिजे. पण मग त्याची एक परत मला मागे जाऊन जेव्हा मी विचार करायला लागतो की याची लिंक अजून मागे पुढे जाते तर आपल्याला माहित आहे की 1999 साली जेव्हा अटल बिहारीचं सरकार आलं आणि ते 4 वर्ष होतं त्या दरम्यानच्या काळामध्ये 1997 मध्ये देखील एक काही काळासाठी त्यांनी त्यांचं सरकार आल्याबरोबर त्यांनी राज्यघटनेच्या संदर्भामध्ये एक कमिटी नेमली आणि तेमणे असल्यानंतर परत सरकार गेल्यानंतर परत त्यांचे 1999 साली सरकार आल्यानंतर मात्र परत त्याने राज्यघटनेचं पुनर्विलोकन समिती तयार केली आणि त्या समितीमधला सांगितलं की आता हे आपण राज्यघटनेमध्ये काय काय बदल केले पाहिजे याचा विचार करा. तर ही जी अलीकडच्या काळामध्ये ही आलेली स्टेटमेंट विवेक देबराव किंवा लक्ष्यसेन गुप्ता आणि आता हेगडे आणि त्याच्या मागे जाऊन आपण अटल बिहारींच्या काळातली त्यांची ती त्यावेळेची त्यांची ती कारवाई म्हणजे त्यांनी तर ती कमिटीच नेमलेली होती आणि त्याच दरम्यान एक फार मोठं खरं म्हणजे एक प्रकारचं राज्यघटनेच्या संदर्भामध्ये अरुण शौरीने एक ग्रंथ लिहिला होता वर्शिपिंग फॉल्स गॉड आंबेडकर विच हॅव बीन एरॅस आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची प्रचंड बदनामी केली होती म्हणजे पानावर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना चॅलेंज करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेलीच नाही ते केवळ एक लेखक होते त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी स्वतः काहीच केलेलं नाही अशा प्रकारचं मांडत असताना मला असं वाटतं की आपल्याला प्रचंड अस्वस्थता येते ते वाचणं देखील आपल्याला शक्य होत नाही. परंतु तरी देखील आपण पाहिलं की महाराष्ट्रातील त्यावेळेचे एक थोर विचार बनत यदी फडके यांनी त्या अरुण शौरीच्या पुस्तकाला एक उत्तर दिलं अरुण शौरी डॉक्टर आंबेडकरांचे वैरी त्या पुस्तकाचं नाव होतं आणि अतिशय तोलामोलाची आर्ग्युमेंट त्यांनी त्याच्यामध्ये डिबेट्स केले आणि अरुण शौरीला फोडून काढलं. पण तरी देखील
त्या 1999 मंत्रिमंडळामध्ये, कारण त्याच्या पूर्वी त्यांनी अरुण शौरींनी पुस्तक लिहिलं होतं, तर 2000 अरुण शौरींची केंद्रीय मंत्रिमंडळ मध्ये वर्णी लागली आणि ते केंद्रीय मंत्री होते. एक प्रकारचं बक्षीस की बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना यांनी कशा प्रकारे राज्यघटनेवर आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी इमेज ही डिस्टॉर्ट करण्यामध्ये यांनी किती मोठा प्रयत्न केला म्हणून त्यांना त्या मंत्रिमंडळात घेतलं. पण मित्रो आपल्याला कल्पना आहे की त्या 2004 निवडणुकीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अरुण शौरींनी लिहिलेले पुस्तक आणि त्याचबरोबर अटल बिहारीने राज्यघटना बदलण्यासाठी पुनर्विलोकन समिती निर्माण केल्यामुळे संपूर्ण आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड अस्वस्थ पसरले. आपण सर्वत्र चळवळीने एक जबरदस्त उठाव केला आणि पाहता पाहता आपण पाहिलं की 2004 अटल बिहारीचं सरकार खाली खेचलं गेलं. आणि मला स्पष्टपणे आम्ही एक आंबेडकरी चळवळीतला एक ऍक्टिव्ह कार्यकर्ता आणि विचार करणारा कार्यकर्ता असल्यामुळे माझ्या पूर्ण माझं असं मत आहे की 2004 अटल बिहारचं सरकार जाण्यामध्ये अटल बिहार म्हणजे ही राज्यघटनेशी केलेली खिलवाड या लोकांनी केली खिलवाड. आता खऱ्या अर्थाने पुन्हा एक लक्षात येत आहे की जवळजवळ आता मोदींनी 2 म्हणजे 2014-2019 या 2 घेतलेल्या आहेत. पण मधल्या काळामध्ये त्यांनी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकारे आपलं बस्तान किंवा आपली सत्ता अधिक जास्त मजबूत कशी करता येईल याचा तो प्रयत्न त्यांनी केलेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये जे या देशाला नेतृत्व करणारे अत्यंत मोठे महान महात्मे आणि खरे म्हणजे महापुरुष यांची बदनामी करण्याचा आणि त्यांची इमेज डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न या काळामध्ये झाला तो त्या इतिहासामध्ये मागे मी जाणार नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये हा जो विवेक देवराव घ्या किंवा तुमचा लक्ष्मीसेन गुप्ता घ्या किंवा आता हेगडे घ्या यांनी जी केलेली स्टेटमेंट आहे याची रिलेव्हन्सी मला पाहायला मिळते. मला असं सांगायला आवडेल की आपण या गोष्टीची अतिशय गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. केवळ निवडणुकीच्या निमित्ताने मी स्टेटमेंट करत नाही तर असं स्पष्टपणे जाणवायला लागलेलं आहे की भाजप सरकार आगामी काळामध्ये जर 2024 जर निवडून आलं तर निश्चितपणे भारतीय राज्यघटनेला धोका निर्माण होऊ शकतो. याच्याबद्दल मला असं कुणाला ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही कारण हे विचारांची ही जी रिलेव्हन्सी आहे ही जी साखळी आहे ती 2001 किंवा 1999 तर आज ताग आहे किंवा ते अरुण शौरी पासून तर या आनंद कुमार हेगडे पर्यंत आपल्याला पाहायला मिळतं की राज्यघटना हा आता त्यांनी टार्गेट केला आहे. म्हणजे विवेक देबरावचं जे म्हणणं आहे की हा 1985 कायदा ही एक प्रकारची बदनामी आहे राज्यघटनेची. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देत असताना त्यांनी सुरुवातीला जेव्हा ड्राफ्ट दिला तर ड्राफ्ट म्हणजे त्यांचं जे दुसरं भाषण आहे दुसऱ्या भाषणामध्ये एकूण हा त्यावेळेला तो 4 लोकांमध्ये चर्चेला असताना लोकांनी त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या आणि राजकीय वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी पण त्यावेळेच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या ड्राफ्टवर चर्चा केल्या होत्या. आणि फार धमासान युद्ध एक लढाई किंवा एक संघर्ष एक वैचारिक संघर्ष त्या काळात झालेला होता आणि त्याला उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या भाषणात दिलं होतं आणि त्या दुसऱ्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की हा 1935 कायदा नाही आहे. हा संपूर्ण खरं म्हणजे बाबासाहेबांनी पहिल्या भाषणामध्ये जे सांगितलं होतं बाबासाहेबांनी जो प्रयत्न केला होता पहिलं भाषण त्याचं एवढं प्रभावी होतं की आपल्याला कल्पना आहे की काँग्रेसला देखील शाश्वती नव्हती की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्यांना पहिल्या भाषणामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं आणि ध्येय आणि उद्दिष्टांचा ठराव मांडल्यानंतर काही लोकांनी भाषणं केली आणि त्या काळामध्ये आपण पाहिलं होतं की मुस्लिम लोक हे भारताची फाळणी करायला मागवत होते ते पाकिस्तान मागत असताना प्रचंड दंगली सुरू होत्या आणि त्या काळामध्ये संविधानाचं काम सुरू करावं अशा प्रकारची मागणी रेटा आला असताना संविधानाच्या कामाची सुरुवात झाली. पंडित नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं तर रिझोल्युशन मांडताना ते मांडल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना बोलायला उभं केलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय महत्वपूर्ण भाषण केलं पाहिजे त्याचा खूप आपण गंभीरपणे अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामध्ये मांडताना त्यांनी स्पष्टपणे जाणवलं की आपला हा देश आहे आणि आपण संविधान निर्माण करतो आपल्या देशासाठी. तर ही एक प्रकारची आपल्याला संधी निर्माण झालेली आहे की भारतीय राज्यघटनेच्या निमित्ताने आपण देशाची एक पुनर्रचना करूया. आता हे जे बाबासाहेबांनी केलेलं स्टेटमेंट कोणाच्या लक्षातच आलं नाही की काय असं मला कधी कधी जाणवतं कारण तो इतका प्रकारचा एक प्रकारचा इशारा दिला होता की बाबासाहेब आंबेडकरांना या देशाची पुनर्रचना केली पाहिजे अशा प्रकारचा एक सजेशन तुमचं घटना समितीने. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी ते जे अतिशय विद्वत्तापूर्ण भाषण केलं की आपला देश हा एकसंघ झाला पाहिजे हा एकसंघ होण्यापासून कोणी आपल्याला अडवू शकत नाही आणि
त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष आहेत आणि एका एका समूहाचा मी देखील नेता आहे, आपल्या देशाची समाज व्यवस्था ही काही आदर्श नाही, हे देखील बाबासाहेब अतिशय ठासून बोलले की आपली समाज व्यवस्था ही एक जगामध्ये आदर्श समाज व्यवस्था नाही, परंतु त्याच्यामध्ये प्रचंड संघर्ष आहे, त्यामध्ये एका समूहाचा मी देखील नेता आहे, परंतु आपल्याला तरी देखील या देशाला एकसंघ केलं पाहिजे आणि आपण एकत्र आलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणाले की आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष असताना हे सर्व लोकांना एकसंघ कसं करायचं आणि त्यांना एक निर्णय कसा करायला लावायचा हा खरा माझ्या पुढे प्रश्न आहे, अशा प्रकारचे भाषण बाबासाहेब मांडतात. आणि मांडत असताना ते मात्र एक जबरदस्त असा एक आत्मविश्वास प्रकट करतात की हा देश आता एकसंघ होणार, ह्या देशामध्ये एक समाज निर्माण होणार, अशा प्रकारची त्यांची भाषा. त्यावेळी ते म्हणतात की व्हाईल डिसायडिंग द डेस्टिनी ऑफ द नेशन the dignity of the political party, dignity of the political leaders count for nothing, only the destiny of the nation is important. म्हणजे काही या देशाचं भवितव्य जास्त महत्वाचं आहे, याचा भवितव्याचा विचार करताना आपण कुठल्या पार्टीची डिग्निटी किंवा पार्टीचं काही प्रतिष्ठा किंवा एखाद्या नेत्याची प्रतिष्ठा याचा विचार करायचा नसतो, तर आपल्याला देशाच्या भवितव्याचा अशी इतकी गंभीरपणे अशी चर्चा म्हणजे त्याने त्याच भाषणामध्ये मिलचे काय म्हणणं आहे ते उत्तर दिलं किंवा आपल्यामध्ये त्यावेळेला असलेला जो अतिशय गंभीर विषय होता की पाकिस्तानी म्हणजे मुस्लिम एक स्वतंत्र देशाची मागणी करत असताना बाबासाहेबांनी त्या पहिल्या भाषणामध्ये सांगितलं की माझं असं म्हणणं आहे की मुस्लिमांना देखील हा देश एकसंघ असावा आणि त्यांनी या देशामध्येच राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे, त्यांनी वेगळा पाकिस्तान मागू नये, अशा प्रकारचं भाषण देखील बाबासाहेब. कारण मित्रांनो तुम्हाला हे मुद्दा मी यासाठी सांगतो की त्या काळामध्ये बाबासाहेबांनी पाकिस्तानला मदत केली अशा प्रकारची खोटी आणि बाबासाहेबांची इमेज डिस्ट्रॉय करण्याच्या दृष्टीने देखील चर्चा आली, परंतु बाबासाहेबांनी ठासून सांगितलं होतं की हा देश हा एकसंघ असला पाहिजे आणि याची फाळणी होता का म्हणजे असा विचार देखील त्या पहिल्या भाषणामध्ये त्यांनी मांडला होता. आणि मग नंतर तुम्ही आपण पाहिलं की नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांनी संपूर्ण प्रचंड कष्ट करून जी राज्यघटना मांडली त्या राज्यघटनेमध्ये आलेली नवीन मूल्य तत्व होती त्याचा त्यांनी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं की बाबासाहेबांनी आता साधं प्रियांबल जरी आपण पाहिलं तर प्रियांबल मध्ये वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलेमली रिझॉल्व्ह टू कॉन्स्टिट्यूट इंडिया टू सोशलिस्ट आणि सेक्युलर डेमोक्रेसी वगैरे ही जे म्हणणं आहे त्यांनी त्याच्यामध्ये हा देश आपण एकसंघ एक हा जो रिपब्लिक आहे अशा प्रकारचा करू की या देशामध्ये धर्मनिरपेक्ष हा देश निर्माण होईल आणि या देशामध्ये अशा एक सामाजिक आर्थिक आणि राजकीय समता दिली जाईल अशा प्रकारची देखील घोषणा. त्याचबरोबर या देशामध्ये एक भातृभावावर आधारित एक देश एकसंघ करण्याची देखील घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी केली. म्हणजे बाबासाहेबांनी या आणि त्या दृष्टीने भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांनी अशा प्रकारची मूल्यतत्व आणली त्या म्हणजे समता हे मूलतत्व आणलं की जे आपल्या देशामध्ये कधीही नव्हतं. आपला देश विषमतेवर आधारित असलेला देश होता, जातींचा समाज होता, चातुर्वर्णावर आधारित. 1950 पूर्वी आपल्या देशामध्ये मनुस्मृतीचं राज्य होतं, मग मनुस्मृतीचं राज्य असताना विषमतेवर आधारित अशा प्रकारची समाज व्यवस्था ती खऱ्या अर्थाने नेस्तनाभूत करण्याचं काम बाबासाहेबांनी या राज्यघटनेमध्ये केलं आणि ज्या तरतुदी केल्या त्यामध्ये आपल्याला माहिती आहे कलम 14 घ्या, कलम 15 घ्या, कलम 16 घ्या, एव्हरी बडी इज इक्वल बिफोर कलम 14 सांगतं आणि प्रत्येक जण कायद्यापुढे समान सर्वांना समान करून टाकलं. मग तो कुणी ब्राह्मण असेल किंवा कुणी राजा असेल, क्षत्रिय असेल किंवा कुणी दलित असेल, सर्वांना एक समान पातळीवर बाबासाहेबांनी आणलं. एक नवीन मूल्यतत्व, एक समतेचं मूल्यतत्व आपल्या देशामध्ये आलं. त्याचबरोबर इथे ज्याला असं म्हणता येईल की जस्टिस, पहिल्यांदा या देश राज्यघटनेच्या द्वारे बाबासाहेबांनी एक सामाजिक न्याय किंवा न्यायाचं तत्व देखील प्रतिपादन केलं की अशी नंतर भातृभाव म्हणजे त्यांचं प्रियांबल मध्ये खरं म्हणजे संपूर्ण प्रियांबल बाबासाहेबांचं लिखित प्रियांबल आहे. एवढंच नव्हे तर मी मागे पण सांगितलं की बाबासाहेबांनी या देशाचं नाव देखील भारत बाबासाहेबांनी सांगितलं, पण संपूर्ण या देशाची पुनर्रचना करण्याचं स्वप्न या देशा या राज्यघटनेमध्ये खरं म्हणजे बाबासाहेबांनी बांधलेलं आहे. त्या राज्यात एक नवीन देश निर्माण होईल आणि तशा प्रकारचं एक सायलेंट रिव्होल्युशन आपल्या देशामध्ये चालू असताना एकीकडे आपण पाहतोय की फिनिक्स पक्षाप्रमाणे एकेकाळचे एक तळागाळातले दडपलेले गुलामी अवस्थेला गेलेले हे जे सर्व अस्पृश्य आणि तत्कालीन समाज हे आता त्यांना समतेचा हक्क मिळाल्यानंतर वर यायला लागले आणि फिनिक्स प्रक्षेपणामुळे भराऱ्या मारायला लागले किंवा आकाशभर उंच उभे राहू शकेल अशा ताटमानेने ते जगायला लागले. अशा प्रकारची प्रक्रिया या देशामध्ये सुरू झाली ही राज्यघटनेमुळे झाली. म्हणून
माझं असं ठाम मत आहे, आंबेडकरी चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून मी सांगू इच्छितो की ही राज्यघटना पुष्कळ म्हणजे आपले काही लोक एक चुकीच्या काही पद्धतीने विचार करतात, राज्यघटनेतून आपल्याला खरं म्हणजे जो न्याय मिळालेला आहे, एक सामाजिक समता प्राप्त झाली याचा जर विचार केला तर एक क्रांतिकारक बदल तुमच्या आमच्या जीवनामध्ये झालेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जगातल्या जे काही तत्ववेते होते, जे विचारवंत होते, पाश्चिमात्य विचारवंत होते, त्याच्यामध्ये बाबासाहेब सॉक्रेटिस, प्लॅटो, अरिस्टॉटल पासून, हेगल पासून तर कार्ल मार्क्सच्या बरोबरीचे नेते होते. आणि त्यांनी अतिशय विचारपूर्वक या सर्व तत्वज्ञानाचा विचार करून त्यांनी आपली राज्यघटना निर्माण केली असताना अलीकडच्या काळामध्ये ही हाकाटी का निर्माण होते की राज्यघटना बदलली पाहिजे, राज्यघटनेत म्हणजे आणि ते असं सांगत असताना कुठल्या प्रकारे नाम निर्देश किंवा आम्हाला हे बदलायचं सांगत नाही. भाजपचं किंवा याच्या पाठीमागं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, इथे मी अतिशय जबाबदार मी आरोप करतो की याच्या पाठीमागं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा राज्यघटना 25 आणि 26 नोव्हेंबर 1949 साली देशाला अर्पण करताना दिली, त्यावेळेला बाबासाहेबांनी जे भाषण केलं होतं त्याच्या ते म्हणजे संपूर्ण राज्यघटना दिली, त्याच्यानंतर या त्या तत्कालीन ती सर्व घटना समिती, त्यातले सर्व संविधान समितीतले सर्व नेते, सुमारे 100-150 लोकांनी त्या ठिकाणी बाबासाहेबांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केलेला होता. अशा सर्व वर्षावपैकी मला एक चांगला आठवतो की पट्टाभी सीतारामय्या हे काँग्रेसचे नेते होते, पण त्यांनी असं म्हटलं की बाबासाहेब कुठल्या प्रकारचा स्टीम रोलर तुम्ही उपयोगात आणलेला आहे की तुम्हाला म्हणजे आम्हाला रेजिस्ट करणं शक्य नव्हतं, तुम्हाला जिंकणं आम्हाला शक्य नव्हतं, तुम्हाला विरोध करणं आम्हाला शक्य नव्हतं, तुम्ही सर्वांना म्हणजे अशा प्रकारचा बुद्धीचा रोलर तुम्ही वापरलात आणि ही राज्यघटना निर्माण केली होती. परंतु त्या अशी स्तुती सुमनं चालू असताना फक्त 2-3 लोकांनी मात्र बाबासाहेबांच्यावर टीका केली, त्यापैकी एक होते अनंत शैम अय्यंगार काँग्रेसचे होते, पण दुसरे एक रघुबीर होते बिरारचे आणि अजून काही लोक होते की त्यांनी मात्र असा सूर लावला की या राज्यघटनेमध्ये प्राचीन संस्कृती नाहीये, या राज्यघटनेमध्ये आमच्या हिंदू धर्माचा कुठे उल्लेख नाही, या राज्यघटनेमध्ये आमच्या हिंदू संस्कृतीचा हिंदू क्वालिटी नावाचं म्हणतात की राज्य संस्था जी होती पूर्वी पुरातन काळापासून, म्हणजे नकळतपणे ते मनुस्मृतीचाच उल्लेख करत होती की काय असं मला वाटतं. आणि मला असं स्पष्टपणे ते जे लोक होते त्यावेळेला ते बोलत होते की ही राज्यघटना एक दिवस संपुष्टात येईल. आणि त्यानंतरच्या काळात आपण पाहिलं की संपूर्ण 75 वर्ष लोटले, 1925 पासून नंतरच्या काळामध्ये जे भाजपचे लोक होते ते खरं म्हणजे त्यांचा प्रेरणास्रोत हा आरएसएस आहे, तर आरएसएसचा या भारतीय संविधानाला विरोध होता तेव्हा होतो आणि आज देखील आहे. कारण त्यावेळेला गोलवलकर गुरुजी असतील किंवा हेगडे असतील की या सर्व लोकांनी जातीच्या समाज व्यवस्थेचा पुरस्कार केला होता. जाती हा सर्व म्हणजे 4000 जाती असल्या तर त्या समाजाला त्या हितकारक आहे अशा प्रकारची मांडणी गोळवलकर गुरुजी आणि सर्व मंडळी करत होते. आणि म्हणून त्या राज्यघटनेला आरएसएसचा आणि त्यानंतरच्या आरएसएसच्या प्रेरणा घडणारा भाजपचा विरोध होता आणि आहे. आणि म्हणून त्यांची एक नकळतपणे एक अंडरग्राऊंड मुवमेंट किंवा ज्याला काय म्हणतात की एक प्रकारची अदृश्य स्वरूपाची मुवमेंट चालू होती. आणि त्या मुवमेंटचा जर आपण थोडा मागे जाऊन विचार केला तर दलितांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीला देखील त्यांनी विरोध केला होता. तुम्हाला माहित आहे की 1975-76 दरम्यानच्या काळामध्ये उत्तर प्रदेश बिहारमध्ये दलितांच्या शेड्यूलकास्टच्या रिझर्वेशनच्या विरुद्ध काही मुवमेंट चालू होत्या. त्यानंतरच्या काळामध्ये आपण हे पाहिलं की मंडल आयोगाच्या निमित्ताने मंडल आयोग आल्यानंतर देखील त्याच्या विरुद्ध प्रचंड विरोध काही लोकांनी केला होता. मग दिल्लीमध्ये काही मुलांनी जाळून घेतला, अशा प्रकारच्या भीषण घटना देखील झाल्या. म्हणून राज्यघटना हे परिवर्तनवादी आहे, इथे खालच्या स्तरातल्या लोकांना प्रचंड न्याय देते आणि म्हणून ही व्यवस्था त्यांना नको आहे. आणि म्हणून पुरातन संस्कृती, पुरातन इतिहास, पुरातन राज्यव्यवस्था याचा ते पुरस्कार नकळतपणे पुरस्कार करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून मला असं वाटतं की गेल्या 40-50 वर्षापासून राज्यघटनेच्या विरोधी ज्या लोकांनी जी चळवळ चालवली ते आज यशस्वी होताना दिसत आहेत. आज त्यांचं राज्य केंद्रामध्ये आलेलं आहे, आपल्या महाराष्ट्रात देखील त्यांचं राज्य आहे आणि आपल्याला कल्पना आहे. गेल्या 5-6 वर्षामध्ये आपण जर वाटचाल पाहिली नरेंद्र मोदी सरकारची, अगदी काल परवा आलेला सीएचा कायदा घ्या किंवा त्याच्यापूर्वी या ठिकाणी अनेक विचारवंतांनी ते मतं मांडले, त्यामध्ये पळशीकर नावाचे विचारवंत आहे ते म्हणतात, ते देखील म्हणतायत की नरेंद्र मोदी हिंदू धर्माच्या विधीप्रमाणे लोकसभेच्या त्या विधिमंडळाचं पूजन करतात किंवा काशी कॉरिडॉरचं पूजन करतात
किंवा तुमच्या बाबरी मशीद पाडल्यानंतर निर्माण केलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचं ते अध्यक्ष असतात, त्याचं पूजन करतात. की एका एक संसदीय राजकारणातला एक पंतप्रधान अशा प्रकारे, जणू काही तो हिंदू राष्ट्राचा पंतप्रधान आहे अशा प्रकारचं त्यांचं ते वागणं असतं. आणि म्हणून आपल्या असं एक स्पष्टपणे जाणवतं की भाजपला, विशेषतः पंतप्रधान मोदी आणि या मोदींना या देशामध्ये हिंदू राष्ट्रवाद आणायचा आहे का, अशा प्रकारची देखील चर्चा चालू आहे. कालच इंदिरा जयसिंग नावाच्या ज्या विद्यमान फार मोठ्या सर्वोच्च न्यायालयामध्ये क्लिक करतात त्यांचा एक लेख होता आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की यांना हिंदू राज्य आणायचंय, जर इस बार 400 जर पार झाले तर इथे हिंदू राज आल्याशिवाय, हिंदू राष्ट्र निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी खरं म्हणजे आंबेडकरी जनतेला आणि सर्व संविधानावर विश्वास असणाऱ्या सर्व परिवर्तनवादी पुरोगामी मित्रांना, तरुण कार्यकर्त्यांना असं आवाहन करतो की यावेळची वेळ ही जी 1924 हे वर्ष अतिशय गंभीरपणे आपण या वर्षाकडे पाहिलं पाहिजे. या वर्षामध्येच निवडणुका येत आहेत आणि या निवडणुकांमध्ये असं स्पष्ट जाणवत आहे की 2024 मध्ये जर नरेंद्र मोदी परत पंतप्रधान झाले तर या देशामध्ये हिंदू राष्ट्र आल्याशिवाय राहणार नाही आणि या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना ही संपुष्टात येण्याची देखील शक्यता मला वाटते. म्हणून गंभीरपणे आवाहन करायचं वाटतं की या संदर्भात आपण एक विचार केला पाहिजे आणि जनसामान्यामध्ये आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा इथे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध झालं पाहिजे असं एक आवाहन करतो आणि दोन शब्द थांबवतो. जय वीर.